विद्यार्थ्यांच्या मनावर शिक्षकांचा मोठा पगडा असतो, तेच त्यांचे आदर्श असतात. त्यामुळे शिक्षकांनी प्लास्टिक वर्गीकरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले तर निश्चितचपणे विद्यार्थी ऐकतील. ही योजना केवळ कागदावर न राहता विद्यार्थ्यांचा यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती सहभाग व्हावा या हेतूने सुका कचरा संकलन पासबुक योजना सुरू करण्यात आली असल्याचे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी मंगळवारी सांगितले. महापालिका क्षेत्रातील विविध शाळांमधील मुलांसाठी माध्यमातून सुका कचरा संकलन पासबुक योजनेचा प्रारंभ मंगळवारी आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये घनकचरा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये करण्यात आला. या कार्यक्रमाला उपायुक्त गणेश शेट्टे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त डॉक्टर वैभव विधाते, घनकचरा विभाग प्रमुख अनिल कोकरे, स्वच्छ भारतचे महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर सागर म्हात्रे, युनिसेफचे प्रतिनिधी आनंद घोळके, CACR कंपनीचे प्रतिनिधी नितीन वाधवानी, ब्लू प्लँट इन्व्हायरमेंट सायकलचे प्रतिनिधी सरफराज आलम, महापालिका क्षेत्रातील विविध शाळांचे मुख्याध्यापक प्रतिनिधी, शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी उपायुक्त सचिन पवार यांनी प्लास्टिक दुष्परिणामांची माहिती देऊन सुका कचरा संकलन पासबुक योजनेचे स्वरूप व माहिती दिली. तर सहाय्यक आयुक्त डॉक्टर वैभव विधाते यांनी या स्पर्धेमध्ये 2000 जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना युनिसेफ आणि महापालिकेच्या वतीने प्रशस्तीपत्रक देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेस पारितोषिक देण्यात येणार असल्याचीही माहिती दिली. माझीसुद्धा उपायुक्त सहाय्यक आयुक्त यांचाही मी आवर्जून उल्लेख केला पाहिजे, कारण कसं आहे की मी आयुक्त म्हणून काम करत असताना मी यांना सांगू शकतो की तुम्ही असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, करायचं काम त्यांचं आहे. या सगळ्या नियोजनामध्ये त्यांनी माझ्याकडून फक्त की बाबासाहेब आपल्याला यावर्षी हे टार्गेट पकडायचं आहे, आपल्याला ओला सुका कचरा वेगळा करायचा आहे, तर मग पासबुक छापणे, तुमचं सेमिनार अरेंज करणे, त्यानंतर तुमचं निमंत्रण देणे, तुम्हाला बसवणे, बोलवणे. मी त्यांना म्हटलं सगळ्या उपस्थितांना छापणे काही बोलवलं की नाही, म्हटलं मी नाश्ता सगळी व्यवस्था केली आहे. ह्या ज्या लहान सहान गोष्टी आहेत ह्या जीव ओतून केल्या तर त्या करण्याला अर्थ असतो. हे असे आमचे उपायुक्त सहाय्यक आयुक्त गणेश शेट्टे साहेब ज्यांनी आता तो व्यापाऱ्यांसाठी म्हणजे आपल्याला लायसन्स द्यायचे आहेत, 2500 फी आहे, परंतु येण्याजाण्याचा खर्च 100 रुपये 200 रुपये होतो, तो लागू नये. आपल्या आपल्या दुकानात व्यवसायामध्ये बिझनेस सेंटरला बसून आपण लायसन परवाना घेऊ शकतो. आपण ते ॲपसुद्धा इथं तुमच्या उपस्थितीत लॉन्च केलेलं आहे. तर अशा सर्व उपस्थितांचा तुमच्या उपस्थितीबद्दल मी तुमचं आभारी मानतो, कौतुक करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.